नमस्कार, मी सुरभी पाटील, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे बंद झालेल्या शाळा तब्बल आजपासून सुरू झाल्या आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि अन्य निर्बंधांमुळे जवळपास 1.5 वर्षाहून अधिक काळ बंद असलेल्या राज्यभरातील सर्व शाळा आजपासून पुन्हा सुरू होत आहेत। आजपासून 5वी ते 12वी पर्यंतचे वर्ग कोरोना नियम पाळून सुरू झाले आहेत। मनोर परिसरातीलही सर्व शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत। लालबहादूर शास्त्री हायस्कूल या ग्रामीण भागातील 5वी ते 12वीच्या शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत। शाळा सुरू होत असल्या तरीही अजूनही कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्याने सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे स्पष्ट आदेश शासन प्रशासनाकडून देण्यात आले आहेत। त्यामुळे एका बाकावर एक विद्यार्थी, एक दिवसाआड उपस्थिती, मास्क आणि सॅनिटायझर या सर्व नियमांचं पालन करूनच शाळा सुरू झाल्या आहेत। तर मनोर येथील लालबहादूर शास्त्री हायस्कूल या शाळेची आज पहिली घंटा वाजली आहे। दरम्यान शाळा पुन्हा सुरू करताना विद्यार्थी, शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नेमकं कोणत्या कोणत्या नियमांचं पालन करणं अनिवार्य असणार आहे जाणून घेऊयात। शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पालकांची मंजुरी असणं आवश्यक आहे। विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठी असल्यास एक दिवस आड शाळा सुरू राहतील। एका दिवशी 15 ते 20 विद्यार्थ्यांनाच प्रवेश। एका बाकावर एकच विद्यार्थी, सोशल डिस्टन्सिंग राखणं, मास्क घालणं तसेच सॅनिटायझरचा वापर अनिवार्य असेल। कोरोना अजूनही संपला नाही, सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी। आता आपणही काळजी घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोरोना नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन शाळेचे मुख्याध्यापक अशोक भामरे यांनी केलं आहे। सर, एकंदरीत 1.5 वर्षानंतर शाळा सुरू झाली आहे, आज मुलांचा प्रतिसाद कसा आहे? किती प्रमाणात मुलं आली आहेत? थोड्या मुलांना शाळेमध्ये पाठवलेलं आहे। 5वी ते 12वीचे वर्ग आता सुरू झालेले आहेत आणि सगळी मुलं मोठ्या संख्येत उपस्थित। एकंदरीत आता कोरोना किती म्हटलं गेलं तरी पण आपण काळजी घेणं गरजेचंच आहे। तर सर, काय नियम आपण इथे पाळले जाणार आहेत? शासनाच्या नियमानुसार सगळे नियम पाळले जात आहेत। शाळा सॅनिटायझर आहे, प्रत्येक वर्ग साफ केलेले आहेत, प्रत्येक मुलांचं मास्क कंपल्सरी आहे, प्रत्येक बँचवरती एक मुलगा बसतो आणि एक दिवसाआड विषम संख्येने विद्यार्थी शाळेत बोलले जाणार आहेत आणि कुठल्याही प्रकारचं अपघात होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ। 8 दिवसापूर्वी आम्हाला जिल्हा परिषदेकडून पत्र आलं होतं आणि शासनाचे जे नियम आहेत SOP त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आणि 5/4 तारखेपासून 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू करतोय आम्ही। त्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे आणि सॅनिटायझेशन, शिक्षकांचे 2 डोस झालेले पाहिजे, कमीत कमी 1 डोस तरी झालेले पाहिजे, हे जे SOP दिलेले आहे ते आम्ही पूर्णपणे फॉलो करतोय। त्यासाठी आम्ही 2-3 दिवसापूर्वी पूर्ण शाळा सॅनिटाईज करून घेतलेली आहे, सर्व बेंचेस सॅनिटाईज केले, साफसफाई केलेली आहे आणि सर्व शिक्षकांचे आमचे वॅक्सिनेशन झालेलं आहे आणि शासनाच्या नियमाप्रमाणे 1.5 वर्षाने आज आम्ही शाळेची घंटा वाजवली। एकंदरीत आता सगळ्या सुविधा तर आहेत, तरी पण कुठेतरी वॉशरूम्स म्हणा किंवा मग इतर गोष्टींमध्ये अजून सुविधा त्या चांगल्या होऊ शकतात का सर? 1.5 वर्ष शाळा बंद असल्यामुळे वॉशरूम्स वगैरे जे आहेत तिथे थोडी तुटफूट झाली होती, काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था नव्हती किंवा पाईप तुटले होते। 2 दिवसापूर्वीच मला आमच्या मुख्याध्यापिका मदाणे मॅडम यांचा फोन आला आणि ते आम्ही 2 दिवस स्वतः जातीने उभं राहून प्लंबरकडून संपूर्ण पाण्याची व्यवस्था आणि टॉयलेटची साफसफाई, घराची साफसफाई करून घेतलेली आहे, जेणेकरून मुलांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही। आमच्या जनरल एज्युकेशन सोसायटीच्या 5 शाळा आहेत, 4 शाळा आणि 1 कनिष्ठ महाविद्यालय, वरती आमचं इंग्लिश मिडियमचं स्कूल आहे नर्सरी ते 10वी, ते सुद्धा आम्ही आज 5वीपासून सुरू केलेलं आहे। यापूर्वीच आम्ही ते 8वी 9वी सुरू केलं होतं। शासनाच्या नियमाप्रमाणे 5वीपासून आम्ही आज इंग्लिश मिडियम स्कूल आणि आमची जी जुनी शाळा आहे शंकर मंदिराजवळ तिथे सुद्धा आता मी व्हिजिट देऊन आलो आणि त्याने सॅनिटायझर वगैरे पाठवलेलं आहे। पालकांनी गर्दी केली होती, त्यांना सर्व सोशल डिस्टन्सिंग पाळायला सांगितलं आहे। काही मुलांनी जर चुकून मास्क आणला नसेल तर मी मास्कची व्यवस्था सुद्धा इथे केलेली आहे आणि अशा विद्यार्थ्यांना त्वरित मास्क पुरवण्यात येईल आणि शासनाच्या नियमाप्रमाणे शाळा सुरू राहील, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अपप्रकार किंवा धोका होऊ नये। मुलांच्या आरोग्याशी आम्ही खेळणार नाही आहोत, मुलांचं आरोग्य कसं चांगलं राहील याकडे प्राधान्य।